श्री स्वामी समर्थ. सो बेसिकली आपला आजचा टॉपिक आहे स्वामी सेवा म्हणजे काय, स्वामी सेवा का करावी, स्वामी सेवा कोणत्या असतात आणि कोणती सेवा केल्याने काय फळ मिळतं. सो ह्या सगळ्या टॉपिकच्या डिटेलमध्ये जाण्याआधी मला माझं एक मत सांगायचं आहे. माझ्यासाठी सेवा म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्यासाठी सेवा म्हणजे दुसऱ्यांना मदत करणं, दुसऱ्यांबद्दल वाईट न चिंतणं, दुसरं दानधर्म करणं, हे सगळं करताना आपल्या मुखात स्वामींचं नाम असणं माझ्यासाठी ही सेवा आहे. महाराजांनी आपल्याला कधीही सांगितलं नाही आहे की माझी सेवा करण्यासाठी किंवा मला प्रसन्न करण्यासाठी ह्याच गोष्टी केल्या पाहिजेत, एवढा वेळ बसून माझं नाव घ्या किंवा माळ जपा किंवा पुस्तक वाचा, स्वामींनी महाराजांनी कधीच सांगितलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात, आपल्या मनाला शांतता मिळावी म्हणून कराव्यात, नाही की आपल्या स्वार्थासाठी. आपल्यापैकी बरेच जण असे असतील की जी आपण सेवा करतो आणि ती आपल्या स्वार्थासाठी करतो. तुमच्यापैकी कोण असं आहे का ज्यांनी महाराजांची सेवा दुसऱ्यांसाठी केली आहे, दुसऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून केली आहे, किंवा आपल्या मित्राला प्रॉब्लेम आहे, आपल्या मैत्रिणीला प्रॉब्लेम आहे, तिचं चांगलं व्हावं म्हणून कधी आपण स्वामी सेवा केली आहे का? नाही, कोणीच नाही केली आहे. आणि ज्यांनी केली आहे ना, ते खूप खूप त्यांचे कर्म चांगले आहेत. त्यामुळे महाराज या जगात का आलेत, महाराजांना या जगात येऊन लोकांना संदेश देण्यामागचा अर्थ काय आहे? जर तुम्ही अक्कलकोटला गेला असाल, अक्कलकोटला भक्त निवासामध्ये तुम्ही बघितलं असणार, फ्लोरला महाराजांचे विचार लिहिलेले आहेत. महाराजांना जो संदेश जगापर्यंत पोचवायचा आहे ना, तो ते लिहिलेले आहेत. जसं की आयशी माणसाचे तोंड बघू नये, नंतर तुमचे कर्म चांगले ठेवा, दानधर्म करा, ह्याने तुमची पुण्याई वाढते, ह्याने तुमचे कर्म चांगले होतात. जर तुम्ही एका साईडला सेवा वगैरे करताय आणि तुम्ही विचार करताय की आता मी सेवा केली, आता महाराज मला फळ देणार, आणि आपण असंच बसून आहोत, आपण काहीच करत नाही आहोत, ह्याला अर्थ नाही आहे. तुम्ही एका बाजूला सेवा करतायत, महाराजांची अकरा माळी जप करताय, स्वामीचरित्र सारामृत वाचताय, आणि दुसऱ्या साईडला एखाद्याला वाईट बोलताय, एखाद्याला शिवीगाळ करताय, एखाद्याबद्दल वाईट चिंताय, तुम्हाला काही फळ मिळणार नाही आहे. महाराजांनी काय सांगितलंय, महाराजांसाठी सेवा म्हणजे, त्यांच्यासाठी झालेली सेवा म्हणजे इतरांना मदत करणे, दानधर्म करणे, दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांचं वाईट न चिंतणे. आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करताना, हे सगळी सेवा करताना महाराजांचं नाव मुखात असणे म्हणजे सेवा. तुम्ही एखाद्याला दानधर्म करा, महाराजांचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, ती सेवा महाराजांपर्यंत पोचते, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. एखाद्याबद्दल वाईट न चिंतणे, एखाद्याला जो गरीब आहे, जो गरजू आहे, त्याला मदत करणे, ती सेवा करताना महाराजांचं नाव घ्या, ही झाली सेवा. आणि बाकीच्या ज्या आपण सेवा करतो ना, ती सेवा करायची ती महाराजांना रुजू कर, महाराजांच्या चरणी घालण्यासाठी की महाराज तुम्ही आत्तापर्यंत जे काही माझ्या आयुष्यात दिलं आहे ना, ते खूप छान चाललं आहे, आणि त्याच्यासाठी मी हा जो ही जी सेवा करते ना, ती ही फक्त तुमच्यासाठी आहे, नाही माझ्यासाठी, नाही कोणासाठी, ही फक्त तुमच्यासाठी आहे. ह्या भावनेने, ह्या श्रद्धेने जर तुम्ही महाराजांसाठी सेवा केली ना, महाराज दुप्पट पटीने तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि आपल्या आयुष्यात का भाऊ प्रॉब्लेम्स येतात, का आपल्या आयुष्यात एवढी अडचणी येतात, कारण का आपलं ते मेन मूळच आहे की आपले कर्म नीट नाही आहेत. ह्या जन्मी, मागच्या जन्मी कधी ना कधी आपल्यातनं चूक झाल्यात, कधी ना कधी कोणाचं मन दुखावलं गेलंय, बरोबर. सो त्याचं भरपाई म्हणून आपल्या आयुष्यात आलेले प्रॉब्लेम म्हणजे आपल्या वाईट कर्माचे फळ जे आपण भोगतोय, आणि त्याच्यासाठी आपण महाराजांकडे जातोय. महाराजच आपले म्हणतात, अरे तुझे प्रॉब्लेम्सचं अडचणी तुला बाहेर काढण्यासाठी तुला तुझे कर्म चांगले ठेवावे लागतील. मी तर एक निमित्त आहे, मी तर तुझ्या पाठीशी आहेच, पण तुझे कर्म चांगले नाहीयेत तर मी काहीच नाही करू शकत, कारण का कर्माच्या पुढे परमेश्वर काहीच नाही करू शकत, हे आपल्याला माहिती. आपण विचार बरेच सुविचार वाचले असतील. तुम्ही दिवसभरात जे काही काम करता ना, प्रत्येक कामामध्ये स्वामींचं नाव घेतलं ना, तीच झाली स्वामी सेवा. आणि इतर जे आपण सेवा करतो ना, ती फक्त महाराजांसाठी सेवा करा, नाही आपल्यासाठी किंवा नाही इतरांसाठी. इतरांसाठी आपण स्वतः त्या ठिकाणी दानधर्म केले पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. सो मेन जो हेतू महाराजांचा या ठिकाणी, सो महाराजांचा उद्देश इथेच सार्थक होतो. महाराज या जगात आपल्यासाठी का आलेत, हाच संदेश देण्यासाठी आलेत की बाबांनो तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, मग का तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतील, का तुम्हाला इकडे तिकडे जावं लागेल, नाही जावं लागणार. सो
सो ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातनं तुमच्या अडचणीतनं बाहेर पडायचं असेल ना, आधी सुरुवात तुमच्यापासून करा आणि मग स्वामींकडे ती सेवा रुजू करा. मग तुम्हाला त्याचं फळ दुप्पटपटीने मिळेल. आता महाराजांची सेवा कोणत्या कोणत्या असतात, आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो महाराजांच्या? एक तर नामस्मरण दिवसरात्र अहोरात्र, तुम्ही जे काही दिवसभरात काम करताना त्या तुमच्या मुखात स्वामींचं नाव असणं गरजेचं आहे. गरजेचं इन द सेन्स आपण त्या आपल्याला जर महाराजांनी निवडलं आहे, आपण जर महाराजांचे आपण जर महाराजांचे बाळ आहोत, तर आपलं कर्तव्य आहे ना आपल्या आईला आपल्या वडिलांना सांभाळणं, त्यांचं त्यांची आठवण काढणं. सो तीच एक सेवा झाली. दिवसभरात आपलं स्वामींचं नाव आपल्या मुखात असलं पाहिजे. आपण जे काही कार्य करतो, जे काही काम करतो ना, त्या प्रत्येक कामात स्वामींचं नाव असू द्या. दुसरी सेवा म्हणजे झाली आपण माळा जप करू शकतो. 108 जप स्वामी श्री स्वामी समर्थ 108 वेळा तुम्ही माळा जपा. ती 1 वेळा जपा, 11 वेळा जपा, तुम्हाला जे शक्य होईल ते करा. तारक मंत्र म्हणा किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचा. प्रत्येक अध्याय तुम्ही वाचा. तुम्ही ह्या सगळ्या सेवा जे करताय ना, ते एक सपोर्ट आहे तुमच्या तुमचे जे कर्म आहेत ना ते थोडेफार कमी करण्यासाठी. एक हार्डली मी बोलेल एक 10-20% सपोर्ट आहे. बाकी 80% हा तुम्हाला काम करायचा आहे, तुमचे कर्म चांगले ठेवायचे, तुम्हाला मेहनत करायची आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये गेलात आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला सॅलरी येणार आहे आणि आपण फक्त त्या दिवसाची वाट बघत बसतोय की बाबा हां आम्ही ऑफिसला आलोय आता मी फक्त बसून राहतो मी कामच नाही करत, 1 महिन्याने आपोआप सॅलरी येईल असं होईल का? नाही होणार. तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागणार. तुम्ही नुसतं थोडी असं बसून फक्त सॅलरी येणार सॅलरी येणार सॅलरी येणार असं थोडी करणार. नाही ना, तुम्ही मेहनत तर घेणार ना त्या सॅलरी येण्यासाठी, नाहीतर तुमची सॅलरी कापली जाते ना. जर तुम्ही काम नाही केलं किंवा सुट्ट्या मारला लीव घेतली तर सॅलरी कट होते की नाही, तसंच इकडचं आहे. तुम्ही सेवा करताय त्याच्यासोबत तुमचे कर्मही चांगले ठेवा, म्हणजे त्याचं फळ तुम्हाला दुप्पट मिळतं आणि लवकर मिळतं. सो बेसिकली माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे, स्वामी सेवा करताय म्हणजे स्वामी सेवेमध्ये हेच येतं. स्वामींना जे तुम्हाला सांगायचं ते हेच आहे की बाबा नो कर्म चांगले ठेवा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, दानधर्म करा, गरजू लोकांना मदत करा. ही माझ्यापर्यंत पोचलेली तुमची सेवा. आणि तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत ना, त्या तुम्ही ह्या गोष्टी करूनच कमी करू शकतात. फक्त सोबत माझं नामस्मरण करा, म्हणजे त्या ज्या तुमच्या अडचणी आहेत, ज्याचा तुम्हाला त्रास होतोय, तो 100% जो त्रास आहे तो 50% होईल तुमचा. सो विचार करा आणि स्वामी सेवेला सुरुवात करा. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर माझे थॉट्स, माझे जो मला संदेश, महाराजांचा संदेश जो काही आहे, जो मी तुमच्यापर्यंत जर व्यवस्थितरित्याने मांडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांना ज्यांना स्वामी सेवा करायची आहे शेअर करा. सुरुवात आपल्या कर्मापासून करा, आपल्या कामापासून करा आणि मग सोबत त्याची साथ म्हणून महाराजांची सेवा करा. महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत, असणार आणि राहणार. फक्त आपले कर्म चांगले ठेवा. जर तुम्हाला त्याचं फळ पाहिजे असेल, 100 पटीने जर तुम्हाला त्याचं फळ पाहिजे असेल, तर तुमचे कर्म चांगले ठेवा आणि महाराजांचं नामस्मरण सदैव मुखात असू द्या. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून बऱ्याच लोकांना स्वामींचा हा संदेश बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येईल. स्वामींना जो उद्देश आहे या जगात येण्याचा तो साध्य होईल. आपले कर्म चांगले होतील, आपल्या आयुष्यातले अडचणी कमी होतील. तुम्हाला असं वाटतं की हा संदेश जर ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, तर नक्की त्यांना शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.